जे दोन कैंडिडेट आज आम्ही जाहीर करतोय माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि खासदार संजय राऊत साहेबांच्या सहीने, त्याच्यामध्ये बंद्रे नावाचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तिथे श्रीयुत बाबली नाईक त्यांची शिवसेनेकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि शिवोलीमध्ये थोडा बदल करून चरिश्मा फर्नांडिस यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। मला असं वाटतं की दहाही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं विधानसभेची निवडणूक लढवतील, यश संपादन करतील। त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यामध्ये देखील एक तरुणांची तरुणींची सक्षम पिढी ही स्वयंरोजगाराच्या जीवावर उभी करण्याचा मानस हा शिवसेनेचा आहे आणि त्याच भावनेतनं शिवसेनेनं या ठिकाणी जागा सोडवण्याचा निर्णय घेतला। अनेक मतमतांतर असू शकतात, अनेक मतमतांतर आहेत, आम्ही आपल्याच माध्यमातून बघतोय कोणाची ताकद किती आहे, कोणाची ताकद काय आहे, हे देश सगळं बघतोय आणि म्हणून आमचीच मक्तेदारी आहे, आम्हीच फक्त राज्य जिंकू शकतो अशा पद्धतीची एक गर्विष्ठपणाची भावना या भाजपमध्ये निर्माण झालेली आहे।